गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. पाठ क्रमांक 11 स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा. या पाठातील व्याकरण कृती आपण बघत होतो. व्याकरण कृती मधला प्रश्न क्रमांक 8 बघा. प्रश्न क्रमांक 8 जोड शब्द पूर्ण करा. हा जोड शब्द पूर्ण करा आपला झालेला होता जसं गोर गरीब, उभे आडवे, तासन तास आणि घरदार. त्यानंतर आहे लेखन नियमानुसार लेखन. प्रश्न क्रमांक 3 लेखन नियमानुसार लेखन. यामध्ये प्रश्न आहे आपला पहिला अचूक शब्द लिहा. अचूक म्हणजे बरोबर. जो बरोबर शब्द आहे तो बरोबर शब्द आपल्याला लिहायचा. चार शब्द दिलेले आहे तर चार पैकी एक जो बरोबर शब्द आहे तो लिहायचा. तर्क शुद्ध आता ज्या बरोबर शब्द आहे ते उत्तर मी बोर्डवर लिहिते. तर्क शुद्ध तर्क शुद्ध. त्यानंतर नंबर 2 आहे अचूक शब्द परिच्छेद. परिच्छेद. नंबर 3 आहे शिलाखंड. जे अचूक शब्द आहे त्यावर टिक करायचे नाहीये, बरोबर असं चिन्ह करायचं नाहीये. तर ते शब्द तुम्हाला लिहायचे. इथे तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी रेष दिलेली आहे, तिथे तुमचं उत्तर लिहायचंय. तर्कशुद्ध, परिच्छेद, शिलाखंड आणि संघर्ष. नंबर 4 आहे संघर्ष. आलं लक्षात? हा झाला व्याकरण कृती मधला पहिला प्रश्न लेखन नियमानुसार लेखन मधला. त्यानंतर नंबर 2 आहे पुढील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. वाक्य आहे कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करा. हे वाक्य दिलेलं आहे. या वाक्यामध्ये बेलांकी उकार काना मात्रा यामध्ये चुका केलेली आहे. आता लेखन नियमानुसार लेखन म्हणजे या वाक्यात ज्या शब्दात वेलांटी उकारामध्ये चुका झालेली आहे ते वाक्य बरोबर लिहायचं. वाक्य लिहिलेलं आहे प्रश्नामध्ये कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी. त्याचं उत्तर लिहून देते बघा. नंबर 2 कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी. समर्पित करावी. समर्पित आणि कन्याकुमारी या दोन शब्दामध्ये चुका केलेली आहे. ते दोन शब्द पण बरोबर लिहिले. कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करा. नंबर 2 आहे खरा धर्म हा सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो. त्याचं उत्तर आहे खरा धर्म खरा धर्म हा सूर्य प्रकाशा सूर्यासारखा
Surya Sarha. Sarva Prakashak Asto. Paradharmaha Surya Sarha Sarva Prakashak Asto. त्यानंतर आहे नंबर चार. नंबर चार विराम चिन्हे. नंबर चौथा प्रश्न आपला विराम चिन्हे. नंबर चार विराम चिन्हे. तर पुढील वाक्य योग्य विराम चिन्हे खालून ती पुन्हा लिहा. आपल्याला वाक्य दिलेलं आहे आणि वाक्यामध्ये कुठल्याच विराम चिन्हांचा वापर केलेला नाही. तर जे वाक्य आपल्याला दिलेलं आहे त्या वाक्यामध्ये विराम चिन्हांचा वापर आपल्याला करायचा. वाक्य हे नावाड्याला सांगितले, बाबा रे मला तू त्या शिलाखंडावर सो. वाक्य लिहायचे आपल्याला विराम चिन्हांचा वापर करून. नावाड्याला सांगितले, नावाड्याला सांगितले. पमा स्वल्प विराम आणि दुहेरी अवतरण चिन्हामध्ये समोरचं वाक्य लिहायचं आहे. बाबा रे त्यानंतर पुन्हा स्वल्प विराम. मला तू त्या शिलाखंडावर सोड. शिलाखंडावर सोड. पूर्णविराम आणि दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण. विराम चिन्हामध्ये हे वाक्य जे आपल्याला दिलेलं आहे त्यामध्ये कुठल्याही विराम चिन्हांचा वापर केलेला नाही. उत्तरामध्ये आपण त्या विराम चिन्हांचा वापर केला. नावाड्याला सांगितले स्वल्प विराम. दुहेरी अवतरण चिन्ह सुरू. बाबा रे नंतर पुन्हा स्वल्प विराम. मला तू त्या शिलाखंडावर सोड. पूर्ण विराम, दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण. नंबर दोन च वाक्य हे फलरांग दीड फलरांग अंतर पोहत जायचे होते. फलरांग शब्द लिहिल्यानंतर संयोग चिन्ह. दीड फलरांग अंतर पोहत जायचे होते. वाक्य दिलेलं होतं आपल्याला फलरांग दीड फलरांग अंतर पोहत जायचे होते. कुठल्याही विराम चिन्हांचा वापर यामध्ये केलेला नव्हता. उत्तरामध्ये आपण या विराम चिन्हांचा वापर केलेला आहे. फलरांग संयोग चिन्ह, दीड फलरांग अंतर पोहत जायचे होते आणि शेवटी पूर्णविराम. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच वाक्य प्रचार. प्रश्न क्रमांक पाच मध्ये आपल्याला दिला आहे वाक्य प्रचार. वाक्प्रचार मध्ये पहिला आहे पुढील वाक्यातील वाक्य प्रचार ओळखा व त्याचा वापर करून वाक्य तयार करा. जो वाक्य प्रचार आपल्याला दिलेला आहे त्याचा अर्थ लिहायचा आहे आणि तो अर्थ लिहून त्याचा वाक्यात उपयोग करायचा. पहिला आहे तहानभूक विसरणे, एखाद्या विषयात पूर्णपणे गढून जाणे. वाक्य प्रचार आहे आपला तहानभूक विसरणे.
याचा अर्थ आपल्याला लिहायचा, याचा अर्थ आहे एखाद्या विषया एखाद्या विषयाचा आपण अभ्यास करतो किंवा एखादी सिरियल बघतो किंवा टीव्हीवर मध्ये कुठला तरी प्रोग्राम बघतो तेव्हा आपण त्यामध्ये पूर्णपणे गढून जातो, मग्न होतो, म्हणजेच आपल्याला तहान भूक काहीही लागत नाही. म्हणून तहान भूक विसरणे याचा अर्थ एखाद्या विषया किंवा एखाद्या कामात एखाद्या विषया पूर्णपणे गढून जाणे, पूर्णपणे मग्न होणे. आता याचा अर्थ आपल्याला कळलेला आहे की एखाद्या विषयात पूर्णपणे मग्न होणे, गढून जाणे. आता तहान भूक विसरणे याचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. त्याचा वाक्यात उपयोग होणार चित्र काढताना. चित्र काढताना स्वरा स्वरा आपली तहान भूक विसरली, तहान भूक विसरली. काय लिहिले आपण? चित्र काढताना स्वरा आपली तहान भूक विसरली. त्यानंतर दुसरा वाक्य प्रचार आहे आपला. दुसरं आहे मंत्रमुग्न होणे. मंत्रमुग्न होणे म्हणजे तल्लीन होणे, मग्न होणे, तल्लीन होणे. याचा वाक्यात उपयोग करणार आहे आपण आकाशात फुललेले. आकाशात फुललेले इंद्रधनुष्य पाहून. इंद्रधनुष्य पाहून इंद्रधनुष्य पाहून कावेरी कावेरी मंत्रमुग्ध झाली. मंत्रमुग्ध झाली. मंत्रमुग्ध होणे याचा पण अर्थ लिहिलेला आहे तल्लीन होणे. आकाशात फुललेले इंद्रधनुष्य पाहून कावेरी मंत्रमुग्ध झाली. त्यानंतर तिसरा वाक्य प्रचार आपल्याला दिला आहे कोड्यात टाकणे. तिसरा वाक्य प्रचार आहे कोड्यात टाकणे. कोड्यात टाकणे म्हणजे कोंडीत सापडणे, एखाद्या अडचणीत सापडणे, कोंडी सापडणे. त्याचा वाक्यात उपयोग आपण करणार तुला पुढचे. तुला पुढचे शिक्षण वाक्य प्रचार व वाक्यात उपयोग त्या वर्कबुक मध्ये तुम्हाला लिहायची आहे. शिक्षण घ्यायचे कि नोकरी करायची.
ही नौकरी करायची. असे विचारून काकांनी मला कोड्यात टाकले. असे विचारून काकांनी मला कोड्यात टाकले. आलं लक्षात? वाक्य प्रचार दिलेला आहे. वाक्य प्रचारामध्ये वाक्याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग आपल्याला करायचा. आपण तिन्ही वाक्य प्रचाराचा अर्थ लिहिलेला आहे आणि वाक्यात उपयोग केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे नंबर दोन, पुढील वाक्य प्रचारांचा अर्थ निवडा. वाक्य प्रचार आपल्याला दिलेला आहे आणि त्यामध्ये अर्थ सुद्धा दिलेले आहे. तीन अर्थ दिलेले आहेत. त्या तीन पैकी जो बरोबर आहे, जो अचूक अर्थ आहे, तो आपल्याला निवडायचा. प्रश्न क्रमांक दोन. नंबर दोन, दोन मतलब एक. पुढील वाक्य प्रचारांचा अचूक अर्थ निवडा. अचूक अर्थ निवडामध्ये शब्द आहे थक्क होणे. थक्क होणे याला सांगितले न सुचणे, अवाक होणे, मन तळमळणे. नंबर एक आहे न सुचणे, नंबर दोन अवाक होणे, नंबर तीन मन तळमळणे. आणि थक्क होणे याचा अर्थ होतो अवाक होणे, थक्क होणे, अवाक होणे. जे ऑप्शन आपल्याला दिलेले आहे त्यापैकी एक निवडायचं आहे. जे बरोबर आहे त्याच्यावर राईट करू नका, त्याच्या समोर लिहा थक्क होणे, अवाक होणे. नंबर दोन, नंबर दोन आहे डोळ्या खालून घालणे. नंबर एक स्वतः तपासून पाहणे, नंबर दोन डोळे झाक करणे आणि नंबर तीन गुंग होणे. तर याचा अर्थ होतो डोळ्या खालून घालणे, स्वतः तपासून पाहणे. डोळ्या खालून घालणे स्वतः तपासून पाहणे. आणि नंबर तीन, नंबर तीन आहे भाकरीची भ्रांत असणे. नंबर तीन आहे भाकरीची भ्रांत असणे. त्यामध्ये सांगितलंय श्रम करणे, चिंता वाटणे आणि पोटापाण्याची विवंचना असणे. त्याचं उत्तर आहे पोटापाण्याची विवंचना असणे, भाकरीची भ्रांत असणे. पोटापाण्याची विवंचना असणे. थक्क होणे, अवाक होणे, डोळ्या घालून घालणे, स्वतः तपासून पाहणे, भाकरीची भ्रांत असणे, पोटा पाण्याची विवंचना असणे. इथे आपलं पाठ क्रमांक अकरा. पाठ क्रमांक अकरा स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा. यातील कृती क्रमांक एक, कृती क्रमांक दोन आणि तीन आणि त्याचबरोबर व्याकरण कृती सुद्धा पूर्ण होते. त्यानंतर पाठ क्रमांक बारा, सॉरी काव्य कविता, मी तुम्हाला उद्या वाचून यायची. ओके, बाय बाय.